नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत सातवी जनरल सायन्स, स्थितिक विद्युत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आपत्ती व्यवस्थापन यामध्ये मागील भागामध्ये आपण काय शिकलेलो आहोत त्यावर एक नजर टाकूया. अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे समाजाची किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात. या आपत्तीमध्ये सर्वात प्रथम आपण बघितलं दुष्काळ. दुष्काळ म्हणजेच अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती. दुष्काळाचे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ अशा प्रकारात वर्गीकरण केले जाते. ढग फुटी शीघ्र संघनन क्रियेमुळे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर प्रति तास 100 मिलीलीटर किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात जो पाऊस पडतो याला ढग फुटी असे म्हणतात. त्याचबरोबर आपण महापूर याबाबत माहिती घेतली. आज आपण इतर काही आपत्तींबद्दल जाणून घेणार आहोत. हे चित्र तुम्ही ओळखलंच असेल, ज्वालामुखी. पृथ्वीच्या आतमध्ये अंतरंगात इतके गरम आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उष्णता आहे. त्यामुळे पृथ्वीच्या आतमध्ये असणारे खडक हळूहळू वितळतात आणि मॅग्मा नावाचा जाड पदार्थ बनतो. तो सभोवतालच्या घन खडकांपेक्षा हलका असल्याने मॅग्मा बाहेर पडतो आणि ज्या वेळेला या मॅग्मापैकी काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर वायुमार्गाद्वारे ढकलला जातो त्या मॅग्माला लावा असे म्हणतात. हाच लावा रस होय. ज्वालामुखी तुम्ही बघताय या ठिकाणी कशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगातून भूपृष्ठावर या घन द्रव आणि वायू पदार्थ हे भूकवचाकडे ढकलले जातात आणि ज्या वेळेला हे भूकवचावर पडून बाहेर पडतात ते बाहेर वाहू लागले की त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. व्होल्कॅनो इट इज अ नॅचरल फिनॉमिना व्हेन द सबस्टन्सेस इन द अर्थ क्रस्ट कम आउट ऑफ this crust in an eruption and start flowing, it is called a volcano. तर ज्वालामुखीच्या आत मॅग्मा हा द्रव खडक आहे तर लावा हा ज्वालामुखीतून वाहणारा द्रव स्वरूपातील मॅग्मा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते रॉक लेअर्स ऑफ अर्थ क्रस्ट. या ठिकाणी हे मॅग्मा चेंबर या पृथ्वीच्या अंतरंगातून भूपृष्ठाकडे सतत तप्त पदार्थांच्या हालचाली होत असतात आणि त्यामुळे काही वेळेला भूकवचाखालील घन द्रव आणि वायू स्वरूपातील पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. अ मूव्हमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटिरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. ऍज अ रिझल्ट when the solid, liquid and gaseous substances below the earth's crust are pushed towards the crust, this is called as volcano. आता या ज्वालामुखीचे परिणाम कोणकोणते होतात ते बघूया. इफेक्ट्स ऑफ अ व्होल्कॅनो. ज्वालामुखी
म्हणजेच मी सांगितलं काय, तर पृथ्वीच्या अंतरंगातून भूपृष्ठाकडे वाहणारे घन द्रव आणि वायू पदार्थातील वायू स्वरूपातील पदार्थ। तर शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक यासारखे रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात आणि त्यामुळे डोंगर, टेकड्या यांची निर्मिती ही या ज्वालामुखींमुळे होते। ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असते। द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय धीस व्होल्केनो। किती मोठ्या प्रमाणावर हा धूर बाहेर पडतोय तुमच्या लक्षात येईल, म्हणजे किती प्रमाणात ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड। अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊसही पडतो। ज्वालामुखी म्हणजेच पृथ्वीच्या अंतर्भागातून बाहेर पडणारे उष्ण स्वरूपातील घन द्रव वायू पदार्थ। हे उष्ण वायू बाहेर पडल्यामुळे टेम्परेचर रायझेस ड्यू टू धीस हॉट गॅसेस। तर उष्ण वायूमुळे तापमान वाढते। उष्ण वायू किंवा उष्ण स्वरूपातील द्रव पदार्थ जेव्हा आजूबाजूच्या प्रदेशात पसरतात त्यावेळेला या उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या पूर्णपणे गाडल्या जातात आणि त्यामुळे उष्ण असल्यामुळे ही जंगलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होतं। फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर धीस हॉट मड। तर ज्वालामुखीमुळे अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीच्या कवचावर किंवा भूपृष्ठावर काही डोंगर टेकड्या यांची निर्मिती होते, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जंगल नाहीशी होतात, मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण होतं। पुढची नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप। भूकंप म्हणजे काय, तर बघा भूकवचामध्ये कंपने होणे याला भूकंप असे म्हणतात। तर अशा प्रकारे भूकवचामध्ये कंपन झाल्यानंतर संपूर्ण कवच पृथ्वीचं भूपृष्ठ हादरतं आणि त्यामुळे इमारती, रस्ते, रेल्वे मार्ग क्षणार्धात जमीनदोस्त होतात। या भूकंपाचे परिणाम कोणकोणते आहेत ते आपण बघूया। भूकवचामध्ये होणारी कंपन, तर बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात, नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते। बघा पूर्णपणे बांधकामे, रस्ते, महामार्ग, लोहमार्ग हे उद्ध्वस्त होतात, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी होते, असंख्य लोक मृत्युमुखी पडतात, जनावरे माणसे या सगळ्यांचा या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते। हा जसा भूपृष्ठावर होतो भूकंप, भूपृष्ठावर होणारी कंपन, परंतु ज्यावेळी भूकंपाचा उगम हा समुद्रात असतो तर जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात। तर महासागरामच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा म्हणजेच
मोठ्या लाटा निर्माण होतात आणि या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना सुनामी असे म्हणतात. बघा अशा प्रकारे या लाटा येतात आणि किनाऱ्यावर येऊन धडकतात. पाण्याला वरच्या दिशेने ढकललं जातं आणि त्यामुळे पूर्णपणे पाणी हे बाहेर ढकलतं आणि या लाटा ज्या असतात या महासागरात विशिष्ट प्रकारच्या या लाटा तयार होतात. तर अ वेव जनरेटेड बाय अन अर्थक्वेक और होलकॅनो ऑकरिंग ऑन द ओशन फ्लोअर इज कॉल्ड सुनामी. महासागराच्या तळाशी होणारे हे भूकंप किंवा ज्वालामुखी म्हणजेच सुनामी होत. बघा यांचा वेग किती असतो, या लाटा कशा प्रमाणात या लाटा उठतात. रिश्टर स्केलवर याचं मापन केलं जातं. प्रचंड त्यांचा वेग असतो. उंची ही 100 फुटापर्यंत त्यांची उंची वाढते. सो द व्हेलॉसिटी ऑफ दिस वेव्स इज 800 to 900 किलोमीटर्स पर अवर. किती आहे वेग त्यांचा, ताशी 800 ते 900 किलोमीटर एवढा या लाटांचा वेग असतो. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु जसजसा त्या किनाऱ्यावर येऊ लागतात पसरू लागतात तेव्हा त्या लाटांचा वेग साधारणतः 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. वेन दे रीच अ कोस्टल एरिया देअर व्हेलॉसिटी इज रिड्यूस्ड. किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो. बट देअर हाईट इज फाउंड टू हॅव इन्क्रीज ट्रेमेंडसली. जेव्हा किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, परंतु त्यांची उंची 100 फुटापर्यंत वाढलेली दिसून येते. इवन अबाउट 30 मीटर्स एवढी त्यांची उंची वाढते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समुद्र किनाऱ्यावर किनाऱ्याशी असलेल्या भागाचं नुकसान होऊ शकतं. बघा लार्ज वेव्स फॉर्म अँड मूव्ह ऍट अप टू 800 किलोमीटर पर अवर. अर्थक्वेक चेंजेस शेप ऑफ सी फ्लोअर कॉजिंग डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. काय होतं तर भूकंप सागराच्या तळाशी होणारा भूकंप आणि त्यामुळे पाण्याला वरच्या दिशेने ढकललं जातं आणि लाटा तयार होतात. सो कॉजिंग डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. सो लार्ज वेव्स फॉर्म आणि यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाटा तयार होतात आणि या लाटा दीज वेव्स मूव ऍट अप टू 800 किलोमीटर पर अवर. वेव्स स्लो इन शॉलोअर कोस्टल एरियाज बट इन्क्रीज इन हाईट. बघा किनारी भागात त्या वेग त्यांचा कमी होतो, परंतु त्यांची उंची वाढते आणि त्यामुळे मोठमोठ्या इमारती सुद्धा याच्या गर्तेत येऊ शकतात. बघा अशा प्रकारे मोठ किनाऱ्याजवळ असलेल्या मोठमोठ्या इमारती गाड्या क्षणार्धात या पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतात. त्सुनामी हा एक जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. इट इज अ जापानीज वर्ड मीन्स हार्बर वेव. त्सुनामीचे विघातक परिणाम डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ त्सुनामी. इमारती व बांधकामे उद्ध्वस्त होतात. Buildings and other constructions are destroyed. There is a large scale loss of life and financial loss. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. Boats and ships near the coast get damaged. किनाऱ्याजवळील होड्या जहाजे यांची हानी होते. झाडे मुळापासून उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. किनाऱ्यावर असलेले मॅनग्रोव्ज किंवा इतर नारळाची वगैरे झाडं ही सगळी उन्मळून पडतात.
सो ट्रीज गेट अपरूटेड, लैंडस्लाइड्स टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. किनाऱ्याजवळील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. चेंजेस टेक्स प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट, गिविंग राइज टू स्वॅम्प्स. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अराइज. रस्ते पूर्ण जलमय होऊन जातात, कारण लाटांमधून समुद्रातून येणारं सगळं पाणी हे किनाऱ्यावर येऊन धडकतं आणि त्यामुळे वाहतुकीसाठी मोठे अडथळे निर्माण होतात. व्यवसाय किंवा समुद्राशी संबंधित व्यवसाय, उद्योगधंदे यांच्यावर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते आणि समुद्राजवळ असणारी जी बंदरं आहेत या बंदरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, बिफोर आणि आफ्टर सुनामी काय अवस्था होते बघा. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर ही वित्तहानी होते. सीयर हाऊ दिस बोट्स अँड हार्बर्स गेट डॅमेज ड्यू टू दिस सुनामी. सो इन दिस वे सुनामी, there are destructive effects of tsunami. So when a tsunami wave is formed due to an earthquake on the sea floor, it is necessary that an immediate estimate is made of its progress and a warning of the danger is issued to the people in the coastal area. तर अशा प्रकारे जर लगतच्या किनारपट्टीच्या लगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना लगेच पोहोचवता आली तर कमी प्रमाणामध्ये जीवितहानी होणं आपण वाचवू शकतो, जीवितहानी होणं आपण टाळू शकतो. पुढची नैसर्गिक आपत्ती आहे वादळ. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे जे वेगाने वारे वाहू लागतात त्यालाच आपण वादळ आले असे म्हणतो. तर अशा प्रकारे ही वादळे निर्माण होतात. सो स्टॉर्म्स, द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स इन द ऍटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स. अगदी यावर्षी आलेलं निसर्ग चक्रीवादळ आणि त्याचे झालेले परिणाम. सो ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. रायगड अलिबाग या भागामध्ये या निसर्ग चक्रीवादळामुळे यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. नैसर्गिकरित्या पिकं झाडं यांची हानी होते, त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता असते. वादळांमुळे देअर इज डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज प्रवाह आहे हाही खंडित होऊ शकतो. तर ह्या वादळांपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर वादळे जेव्हा होतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर वारे वाहतात, त्यामुळे आजूबाजूला असणारी झाडं इमारतींवर किंवा विजेच्या खांबांवर पडून काही वेळेला शॉक लागण्याची शक्यता असते. इमारतींचं नुकसान होतं, म्हणून इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमितपणे कापणं आपण करू शकतो आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळू शकतो. आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना किंवा मित्रांना कळविणं आवश्यक असते. आपण जेव्हा बाहेर असू आणि त्यावेळेला वादळासारखी परिस्थिती असेल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करावा, वीज पुरवठा खंडित करावा, मोबाईल कॉम्प्युटर यासारख्या साधनांचा वापर किंवा त्या वेळेपुरता या साधनांचा वापर करू नये, जेणेकरून वीज पुरवठा खंडित होईल अशा प्रकारे काम करावे. फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून नातलगांना किंवा मित्रांना सावध करावे, सुरक्षित जागी जाण्याची त्यांना सूचना द्यावी. आणि महत्वाचं म्हणजे घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्यावा. तर अशा प्रकारे वादळांपासून नुकसान जे होतं किंवा वादळापासून होणारे जे काही तोटे आहेत ते टाळण्यासाठी आपण कमीत कमी झाडं कापू शकतो. बाहेर असू तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, गरज नसेल तर घराबाहेर त्या काळामध्ये पडू नये. कारण हल्ली आपल्याला कृत्रिम उपग्रहामार्फत वादळ नेमकं कधी येणार आहे, कोणत्या त्याचा वेग काय असणार आहे याबाबत सगळी माहिती मिळू शकते. आणि त्यामुळे शक्यतो घरात राहून आश्रय घ्यावा, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. तर या नैसर्गिक आपत्ती आहेत. या नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, महापूर, वादळ, ज्वालामुखी, सुनामी या नैसर्गिक आपत्ती आहेत. काही प्रमाणात मानवी हस्तक्षेप सुद्धा या नैसर्गिक आपत्तीला जबाबदार ठरू शकतो. परंतु या आपत्ती आल्यानंतर आपण त्याला तोंड कसं द्यायचं किंवा त्या आपत्तीच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी, त्यावर कोण काय समस्या आल्यानंतर कशा प्रकारे त्यातून बाहेर पडावं यासाठी जगभर 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. बालमित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपण सध्या ऑनलाईन स्टडी करत आहोत, ऑनलाईन एज्युकेशन आपण घेत आहोत. याचं कारण म्हणजेच कोविड-19. यावर्षी कोविड-19 हा एक साथीचा रोग संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे आणि त्या अनुषंगाने 13 ऑक्टोबर 2020 म्हणजे यावर्षी या साथीच्या रोगाच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य सेवा आणि या रोगावर कशा प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो यावर विचार केला गेला आणि त्यावर भर दिला जाईल. आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन हा 13 ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू करण्यात आला होता. जोखीम जागरूकता आणि आपत्ती कमी करण्याच्या जागतिक संस्कृतीला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस 13 ऑक्टोबरला सुरू केला. दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील लोक आणि समुदाय तसंच या लोक आणि त्यांची संपत्ती यांचं आपत्तीमुळे जे होणारं नुकसान आहे ते कशा प्रकारे कमी करू शकू किंवा येणारे धोके काय आहेत त्या धोक्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी जगभर 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन, इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. संयुक्त राष्ट्र संघटना इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. तर राष्ट्रीय त्याचबरोबर स्थानिक रणनीती आखणे
म्हणजे कशा कशा प्रकारे काम केलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आता कोविड संदर्भात ज्या काही बातम्या बघत असाल, तर कशा प्रकारे जागतिक पातळीवर, त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर कशा प्रकारे रणनीती आखली जाते, कशा प्रकारे काम केलं जातं, जमीन वापर, इमारत कोड, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा, जलसंपदा, हवामान बदल अनुकूलन यासारखी जी विविध धोरणं आहेत. बघा, आपत्ती येते त्यावेळेला या सगळ्या घटकांना या आपत्तीमुळे काहीतरी परिणाम सोसावा लागतो. शिक्षण असू द्या, शेती असू द्या, सार्वजनिक आरोग्य असू द्या. कोविड-19 उदाहरण घ्या, शिक्षणही या कोविड-19 मुळे काय झालेलं आहे, त्याच्यावर परिणाम झालेला आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक घटक हा या नैसर्गिक आपत्तीमुळे विस्कळीत होतो आणि अशा वेळेला योग्य प्रकारे रणनीती आखणे आणि त्यासाठी या इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन याची निर्मिती केली गेली, जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आली तर कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे याविषयी जागरूकता निर्माण केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.